निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथील भीमनगर मधील अंगणवाडीचा पाया खुदाई शुभारंभ कर्नाटक राज्य महिला व बाल कल्याण विकास मंत्री शशिकला जल्ले व अण्णासाहेब जल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कोगनोळीत अंगणवाडी पाया खुदाई शुभारंभ संपन्न. कोगनोळी येथील भीमनगर मधील अंगणवाडीचा पाया खुदाई शुभारंभ कर्नाटक राज्य महिला व बाल कल्याण विकास मंत्री शशिकला जल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप ग्रामीण अध्यक्ष पवन पाटील, विलास नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव यादव, धनाजी कागले, सचिन निकम, कमल पाटील, मंगल करनुरे, प्रीतम शिंत्रे, संजय देशपांडे, शिवगोंडा पाटील, सुनील माने, कोगनोळी भाजपाध्यक्ष कुमार पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी येथील अंगणवाडी शिक्षिका व उपस्थित महिलांच्या हस्ते पूजन करून मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना कुमार पाटील म्हणाले, मंत्री शशिकला जल्ले व खासदार अण्णासाहेब जल्ले यांनी कोगनोळी गावासाठी आतापर्यंत लाखो रुपयांचा निधी दिला आहे. यातून गावचा विकास झाला आहे. परिसरातील विविध विकास कामे राबवून जल्ले दाम्पत्यांनी आदर्श निर्माण केला आहे. मतदारसंघातील लोक कायमपणाने त्यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन त्यांनी केले. मंजुरीचा प्रस्ताव दिला होता आणि वहिनीने तो पाठपुरावा करून लवकरात लवकर मंजूर करून आज तिचा पायाखुदाईचा कार्यक्रम आज पार पडला. खरोखर एक चांगल्या पद्धतीचं काम वहिनीने, शिक्षणाचं असू दे, सामाजिक असू दे, आणि कुठलं समाज मंदिर असू दे, भवन असू दे किंवा रस्ती गटरी कार्यक्रम असू दे किंवा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप असू दे किंवा वैयक्तिक महिलांसाठी काही देणगी वगैरे असू दे, खरोखर वहिनीने चांगलं काम केलेलं आहे. आज या ठिकाणी अंगणवाडी एवढ्या कमी कालावधीमध्ये मंजूर करून आणल्याबद्दल मी भीमनगरच्या सगळ्या वैश्विक नागरिकांच्या वतीनं पहिला वहिनींचा अभिनंदन करतो. हलसिद्धनाथ नगरमध्ये एक खुली मंजूर केलेली आहे वहिनीने, ती 12 लाख रुपयाची खुली आहे. आज ह्या अंगणवाडीसाठी 17 लाख रुपये दिलेले आहेत. परवाच एक महिन्यापूर्वी मराठे मुला मुलींच्या शाळेमध्ये 2 खुल्या जवळजवळ 12 आणि 12 24 लाख रुपये वहिनीने दिलेले आहेत. खरोखरच काम करावं, आमदार असावा, नामदार असाव्या, तर ह्या पद्धतीनं असाव्यात. असंच वहिनींचं आणि अण्णांचं मतदारसंघावरती असेच नजर राहू दे, ह्याचप्रमाणे पब्लिकही तुमच्या बाजूने राहील ही ग्वाही देतो. यावेळी बोलताना मंत्री शशिकला जल्ले म्हणाल्या, सध्या कोरोना संसर्ग सुरू आहे, यामध्ये प्रत्येक नागरिकांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे या काळात डॉक्टर, नर्स, अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्त्या, पोलिसांनी चांगली कामे केली आहेत. लहान मुले ही देशाचे भवितव्य आहेत. या लहान मुलांना स्वच्छ व सुंदर वातावरण लाभण्यासाठी अंगणवाडीची निर्मिती करण्यात येत आहे. जे जुनं अंगणवाडी होतं, पावसामध्ये गळत होतं, हे जुनं अंगणवाडी डेमोलिश करून सगळं पाडून इथं नवीन सुसज्जित अंगणवाडी 17 लाखामध्ये होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मुलांना बसायला व्यवस्थित हॉल असेल, स्वयंपाकाला दुसरंच स्वयंपाक खोली असेल, तिथं स्टोरेजसाठी स्टोर रूम असेल आणि मुलांना आतल्यात शौचालय देखील व्यवस्था असेल. जे काही मातृवंदना स्कीम होती, म्हणजे गर्भिणी स्त्रियांना 6,000 रुपये, त्यांना डिलेवरी होऊन 3 महिन्यापर्यंत जे टप्प्याटप्प्यामध्ये 6,000 रुपये देतात, अदू याला माडकोंडे इथला, ते देखील आपण अंगणवाडीचे कार्यकर्ते करायला लागलेत. आणि आमच्या आशा कार्यकर्त्या, आशा आणि अंगणवाडी दोन्ही मिळून जे काही करोनामध्ये फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणून घरोघरी आपल्या घरातलं मुलं बाळ नवरा सगळे बाजूला ठेवून त्यांचं व्यवस्था करून जे काही करोनामध्ये त्यांचं सर्वे काम होतं खूप चांगल्या पद्धतीनं केलं, त्यांना मी अभिनंदन करतो. म्हणून हे एक सुसज्जित अंगणवाडी 17 लाखामध्ये होणार आहे. यावेळी बबलू पाटील, सचिन पाटील, सुनील घुगरे, जीवन नाईक, वैभव पाटील, कुमार वटकर यांच्यासह अंगणवाडी शिक्षिका, सेविका, महिला, ग्रामस्थ उपस्थित होत्या.